निळवंडे धरणाच्या कालव्याचे पोलीस बंदोबस्तात सुरू असलेले काम गुरुवारी अकोलेचे आमदार वैभव पिचड आणि शेतकऱ्यांनी बंद पाडलं होतं, त्यामुळे आता कालव्याचा प्रश्न हा गंभीर वळणावर आलाय. काम बंद पाडणाऱ्यांवर जलसंपदा विभागाने गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीनं संगमनेर जलसंपदाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि या संदर्भातील निवेदन येथील प्रांताधिकारी यांना देण्यात आलं. निळवंडे धरणाच्या कालव्याचे सुरू केलेले काम गुरुवारी अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्यांसमवेत पाडले होते बंद. काम बंद पाडणाऱ्यांवर जलसंपदा विभागाने गुन्हे दाखल करण्याची निळवंडे कालवा कृती समितीची मागणी. जलसंपदाच्या कार्यालयासमोर केले ठिय्या आंदोलन. संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन. निळवंडे धरणापासून 0 ते 28 किलोमीटर अंतराचे कालव्यांचे काम करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याने सोमवारी जलसंपदाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले होते. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर सूत्र फिरवल्यानंतर 20 डिसेंबर पासून पोलीस बंदोबस्तात कालव्याची कामं सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे गुरुवारी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी अकोले तालुक्यात निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये निंबराळ येथे पोलीस बंदोबस्तात जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी कालव्याचे काम सुरू केले होते. कालव्याचे काम सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी आंदोलक शेतकऱ्यांसह तेथे येत जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत कामास विरोध केला होता. पिचड यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधानंतर अधिकाऱ्यांनी कालव्याचे काम थांबवले, त्यामुळे आता निळवंडे कालवा कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले शेतकरी संतापले आहेत. कालव्याचे काम जाणीवपूर्वक थांबवले जात असल्याचा आरोप करत संगमनेर अकोलेचे पोलीसही बेकायदा आंदोलकांना पाठीशी घालत असल्याने या कृतीचा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करत कालव्याच्या कामास विरोध करणाऱ्यांवर जलसंपदा अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना जलसंपदा अधिकाऱ्यांनी 30 डिसेंबरला नगरला जिल्हाधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक आयोजित केली असल्याची माहिती देत त्या बैठकीला पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निळवंडे धरणाचं काम अकोले तालुक्यात तेथील लोकप्रतिनिधी आमदार वैभव पिचड यांनी बंद पडलेलं आहे. वास्तविक ते बेकायदेशीररित्या बंद पडलेलं आहे. वैभव पिचड यांनी 2 मार्च 2016 साली जलसंपदा मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या नियोजन भवनाच्या बैठकीमध्ये निळवंड्यावर ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आम्ही निळवंडे कालवा कृती समितीने त्यांना विचारलं होतं, अकोले तालुक्यामध्ये तुमचं धरण कालव्यांसाठी काही विरोध आहे का? त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं माझा आणि माझ्या शेतकऱ्यांचा कुठलाही विरोध नाही आणि त्याचं इतिवृत्ताची कॉपी आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की ते म्हणताय का माझा या धरणासाठी आणि कालव्यांसाठी कुठलाही विरोध नाही, माझ्या शेतकऱ्यांचा विरोध नाही. असं असताना सुद्धा अकोले तालुक्यामध्ये काल त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून जो विरोध केलेला आहे आम्ही त्याचा निळवंडे कृती समितीच्या वतीनं निषेध करतो आणि गावोगाव त्याचा निषेध करणार आहे. आणि लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्यांनी बेकायदेशीररित्या काम केलेलं आहे. प्रशासनानं जलसंपदा विभागानं जर गुन्हा दाखल केला नाही तर ह्या काम बंद करणाऱ्या विरोधात निळवंडे कालवा कृती समिती गुन्हे दाखल करणार आहे ही आमची भूमिका आहे.